निपाणी येथे डॉक्टर आंबेडकर विचार मंच व विविध दलित संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. मनोविकृती निर्माण झालेल्या तरुणांनी एका दलित तरुणीचा घोट घेतला व तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली. अशा विकृत आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी केले. ते निपाणी येथे उत्तर प्रदेश राज्यात हाथरसमध्ये 19 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराचा निषेध व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन देण्याप्रसंगी बोलत होते. एका शोषित वंचित समाजातल्या मुलीवरती बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यानंतर परस्पर या ठिकाणी सरकारच्या आदेशाप्रमाणे त्या निर्गुण हत्या केलेल्या एका निष्पाप आपल्या भगिनीची याकडे रात्रीच्या वेळेला या ठिकाणी कुणालाही न सांगता त्या कुटुंबावरती दबाव टाकून तिचं या ठिकाणी दहन करतात आणि हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात. अशा गोष्टीचा पहिल्यांदा सर्व दलित संघटनेच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी बघा, मनोविकृती निर्माण झालेली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनं आमच्या एका भगिनीचा या ठिकाणी घोट घेतलेला आहे. ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे आणि अशा या लांछनास्पद गोष्टीला सामाजिक संदर्भ ठेवून एका वंचित समाजाच्या मुलीवरती मेल्यानंतर सुद्धा अन्य अत्याचार करतात ही मनोवादी प्रवृत्तीची जे सरकार आहे त्या सरकारचा मी पहिल्यांदा इथं जाहीर निषेध करतो. आणि या ठिकाणी हे जे निवेदन आहे, आमच्या भावना आहेत, केवळ एका संघटनेच्या माध्यमातून नाही तर या संघटने, मी सुरुवातीला सांगतो, डॉक्टर आंबेडकर विचार मंच, दलित संघ, संघर्ष समिती, बेळगाम कर्नाटका, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी, नंतर भारतीय बौद्ध महासभा, कर्नाटक दलित संघ समिती आंबेडकरवाद, नंतर भारतीय. उत्तर प्रदेशमध्ये एका वाल्मिकी समाजातील युवतीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्या अमानवीय कृत्याबद्दल निपाणी येथे विविध संघटनांच्या वतीने निपाणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व संबंधित आरोपीवर कठोर शिक्षा करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. ॲडव्होकेट अविनाश कट्टी, डॉक्टर श्रीकांत वारळे यांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. जी बळी गेली ते वाल्मिकी समाजातले लोक कर्नाटकात काय करले ते मला काय माहिती. अशा सगळ्या प्रकरणामध्ये जिथं अत्याचार होतात दलित संघटना पुढे येतात. नेमकं वाल्मिकी समाज फार मोठा आहे कर्नाटकामध्ये. ते रिझर्वेशन हे ते पाहिजे असलं तर तेवढं रस्ते राहतात. पण आपल्या एका भगिनीवर किंवा एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात ते दोन समोर येताना दिसत नाहीत. दुसरं असं की दलित ती मुलगी होती म्हणून गँगरेपची केस सुद्धा दाखल करून घ्यायला ते वेगळी दिशा देऊ. नातेवाईकांना न जुमानता, नातेवाईकांच्या भावनांची कदर न करता तेथील प्रशासनानं मध्यरात्री 2 वाजता त्या मुलीचं दहन केलं, पेट्रोल घालून दहन केलं आणि अशा अमानुष कृत्याला तेथील प्रशासन आणि योगी सरकार हेच जबाबदार आहे. आणि योगी सरकारने सांगितलं की आम्ही SDM आणि काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही सस्पेंड केलेलं आहे. यावेळी आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी, विविध दलित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.